4-5-7 तारखेला इतका पाऊस पडणार आहे तुमच्या नगर जिल्हा, बीड जिल्हा, उस्मानाबाद, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या संपूर्ण भागमध्ये। पण माझ्या अभ्यासानुसार की मी म्हणलो तर यावर्षी जसा 2022 पाऊस पडला तसा 2023 पाऊस पडणार आहे। सर्व शेतकऱ्याला सांगितलं की यापुढे शेतकऱ्यांना या निसर्गाला घाबरत देऊ नका, कधी पाऊस येणार केव्हा येणार हे तुम्हाला वेळोवेळी टायमिंग ना मी सांगत जाईल। मला शेतकऱ्यांनी बोलल्याच्या नंतर माझा सन्मान केला तर सर्व शेतकऱ्याला अन्न सांगतो, शेतकऱ्यांनो फक्त तुमच्याजवळ आता फक्त 10 दिवस शिल्लक राहिले काम करायला, कारण की तुम्हाला एक माहिती असं सांगतो 8 जूनला मान्सून येणार आहे, त्याच्या अगोदर तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये 4 तारखेलाच आगमन होणार आहे। म्हणून ही तुम्हाला एक आनंदाची बातमी, 4-5-7 तारखेला इतका पाऊस पडणार आहे तुमच्या नगर जिल्हा, बीड जिल्हा, उस्मानाबाद, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे। सर्व शेतकऱ्याला मी या ठिकाणी चोपडा या ठिकाणी आल्याच्या नंतर सुनील पाटील यांनी काय केलं, शेतकऱ्यासाठी एक शेतकरी चर्चासत्र आयोजित केलं। सुनील पाटील आणि बेस्ट ॲग्रो या दोन संयुक्त उद्यमाने कार्यक्रम आयोजित केल्याच्या नंतर तर शेतकऱ्यांना इथं आल्याच्या नंतर एक अंदाज दिला, म्हणून शेतकऱ्यांना तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की पाऊस जवळ आला आहे। तर मी सर्व शेतकऱ्याला म्हणजे जवळपास 1 जानेवारीपासून सांगत आहे की यावर्षी 8 जूनला मान्सूनचं आगमन होणार आहे आणि 22 जूनपर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये मान्सून गेलेला दिसं आणि 27-28 जूनपर्यंत पेरण्या होतील असं मी पहिल्यापासून माझा अंदाज होता। पण महाराष्ट्रामध्ये इतर संस्थांनी काय केलं होतं की यावर्षी दुष्काळ पडणार आहे असं सगळ्यांना सांगितलं होतं, पण माझ्या अभ्यासानुसार की मी म्हणलो तर यावर्षी जसा 2022 पाऊस पडला तसा 2023 पाऊस पडणार आहे। म्हणून ही एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी या कार्यक्रमामध्ये सांगितलं आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो यापुढं जळगाव जिल्हा असो किंवा महाराष्ट्रातले कोणते जिल्हे असो किंवा कोणत्या खेड्यातले शेतकरी असो सर्व शेतकऱ्याला सांगितलं की यापुढं शेतकऱ्यांना या निसर्गाला घाबरत देऊ नका, कधी पाऊस येणार केव्हा येणार हे तुम्हाला वेळोवेळी टायमिंग ना मी सांगत जाईल आणि माझ्या शेतकऱ्यांचं माझं भविष्यात या निसर्गाच्या आपत्तीपासून कदापि नुकसान होऊ देणार नाही या कार्यक्रमाच्या वतीने त्यांना शब्द दिला। सर, शासनाचे जे संस्था आहे हवामान अंदाज वर्तवला जातो तो कुठेतरी चुकला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत असतं। शासन आपल्या मार्फत जे अंदाज वर्तवला जातं अशा लोकांकडनं माहिती घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे याकडे आपण का कसं पाहतो? मी काय केलं आहे तुम्हाला एक माहिती असून सांगतो, मी एक शेतकरी बघा, माझ्याकडे 10 एकर शेती आहे, अंशकालीन शिक्षक म्हणून आहे। मी माझ्या मोबाईलमध्ये 1250 ग्रुप केलेले आहेत, माझ्या 1250 ग्रुपमध्ये 1-1 ग्रुपमध्ये 1000 शेतकरी आहेत आणि महाराष्ट्रातले 42-260 गावांमध्ये ते सगळे शेतकरी माझ्या ग्रुपमध्ये मी अंदाज दिल्याच्या नंतर लगेच टाकल्याच्या नंतर 3 मिनिटाचा जवळपास तो 42,000 गावांमध्ये अंदाज होतो आणि शेतकऱ्याचं नुकसान वाचित असतो। मी माझ्या परिणाम मी माझ्या एक शेतकऱ्याचे म्हणजे परिणाम माझ्या होईल तसं मी माझं काम चालूच आहे, पण ते एक ठरविलं आहे बघा तुम्ही यावर्षी मी सगळ्या शेतकऱ्याचं सोयाबीन भिजू दिलं नाही, मूग भिजू दिलं नाही, हरभरा भिजू दिलं नाही, त्याच्यानंतर भूमिग देखील भिजू दिलं नाही, विशेष म्हणजे कांदा देखील भिजू दिला नाही। म्हणजे मी वेळोवेळी शेतकऱ्याला काय करतो तुम्हाला एक माहीत असं सांगतो, दोन तीन वर्षापूर्वी शासनाने 2020 काहीतरी मदत दिली होती, 10,000 कोटीचं तरी पॅकेज दिलं होतं, पण तुम्हाला सांगतो एक मेसेज मी असा टाकला होता शेतकऱ्यांना, तुम्ही 5-15 ऑक्टोबर दरम्यान तुम्ही सोयाबीन काढून झाकून ठेवा। तर मी 1,000 कोटीची शेतकऱ्याची सोयाबीन निस्त्या 5 ओळीने वाचली, म्हणजे रात्रंदिवस मी जे नुकसान वाचवतो त्याची तुलनाच करू शकत नाही, इतकं नुकसान शेतकऱ्याचं वाचत असतो। रात्रंदिवस मी या शेतकऱ्यासाठी महाराष्ट्रभर फिरत असतो। शेतकरी पारंपरिक शेती करत असतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला भावही मिळत नसतो, तर शेतकऱ्यांनी आता आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे याकडे आपण कसं पाहतो? पण शेती करत असताना तुम्हाला सांगतो शेतकरी काय झालं, आपल्या जसं हवामान आहे आपलं म्हणजे निसर्गामध्ये पाऊस जास्त असेल तर शेतकरीसुद्धा आता पाऊस येणारी पिकं करायले, निसर्गामध्ये थंडी जास्त आहे तर थंडीकडे पिकवा म्हणजे पिकं येणारी करायली, म्हणून शेतकरी काय व्हायले पण शेतीमध्ये कसं असतं की समजा एका भागामध्ये समजा नाशिक भागाकडे गेलो तिकडं द्राक्ष येतात म्हणून तुमच्या ह्या चोपड्याच्या लोकांनी द्राक्ष केले जमते का, तसं नसतंय, ते वातावरण वेगवेगळं असतं। इकडल्या भागात मग कसं असतंय मग पाऊस कमी पडतो, मग कमी पावसावर कोणतं पीक येतं तर मग इकडल्या जिल्ह्यामध्ये कापूसच येऊ शकतं, असं पीक आहे काही कापसाचं ते कमी पाऊस येतं, म्हणून ते जसं समजा जमीन आहे त्यानुसार शेतकरी आपण आपली पिकाची निवड करत असतात।